आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, अरे पवार, एक प्रॉब्लेम झालाय रे. आमचा सिलेंडर संपलाय आणि खूप मोठी ऑर्डर घेतली रे. तुझ्याकडे जर असेल तर बघ ना, आणि नंतर मी अरेंज करून देतो. अरे बघ ना. बर, ठीक आहे. काय झालं, लागला का फोन कोणाला? काय, दोघांना विचारलं, दोघांकडे नाही एक्स्ट्रा सिलेंडर. सोनमकडे पण नाहीये. नाही, आणि निवाईत आपल्याला कोणी देणार नाही सिलेंडर. अरे देवा, मग आता ही ऑर्डर कशी पूर्ण करायची? आई, तू काळजी करू नकोस, आपण ऑर्डर पूर्ण करायची. अगं पण कशी? अगं आधी कुठे गॅस सिलेंडर्स होते तेव्हाही फराळ व्हायचा ना. गॅस सिलेंडर शिवाय फराळ कसं शक्य आहे? आपण चूल मांडूया आणि त्यावर फराळ करूया. हा हा, बेस्ट आयडिया आहे. येस, चला चला. अगं चला, काय जा आधी नाक्यावर जाऊन लाकडं घेऊन ये चूल पेटवण्यासाठी. मी लाकडं घेऊन येऊ. ओके, चल चल, बरीच काम आहेत. दादाचा फोन. हा दादा, बोल. अगं तू बोल, आई काय म्हणते? ती काय बोलणार आहे? काही नाही. बर, कुठे आहे ती? ती किचन मध्ये असेल, काहीतरी बनवते बहुतेक. माझ्याबद्दल काही बोलली का ग ती? विशेष असं काही नाही, विचारत होती कुठे आहेस, कसा आहेस, एवढंच. बाकी तू बोल दादा, तू कसा आहेस? मी काय आहे, ठीक. काय झालं दादा, तू गप्प का झालास? मयुरी, आपला प्लॅन वर्क होईल ना ग. अरे असं का बोलतोस दादा? अरे आई आहे ती आई, इतक्या लवकर कशी कन्व्हिन्स होईल? हो, पण तरी तिला काही फरक पडतोय असं मला नाही वाटत आहे. अरे दादा, लगेच फरक कसा पडेल? गोळी घेतल्या घेतल्या लगेच बरं वाटतं का? नाही ना, थोडा वेळ जातोच ना. तसच आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस, आपलाही प्लॅन सक्सेसफुल होईल. मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. नक्की? हो नक्की. दादा, मला माहिती आहे तुलाही आईची खूप आठवण येते, पण तू काही टेन्शन घेऊ नकोस. लवकरच आई तुम्हा दोघांना स्वतः घ्यायला येईल. तोपर्यंत तू तुझ्या बायको सोबत मस्त एन्जॉय कर. हो चालेल. बरं चल, ठेवतो मी. बाय, टेक केअर. खर तर हे मी तुला म्हणायला पाहिजे. दादा, टेक केअर. बायको माहेरात गेली म्हटल्यानंतर नवरो पण गेलो. आजकालची पिढी बायकोचं पदर म्हणून सोडूक बघत नाही. शिरला ना तुमचो पोरगो तुमचं ऐकायचा सोडून त्याच्या बायकोचं ऐकता, ह्या काय बरोबर नाही. सविता मॅडम, शिरला का ना, त्याका वेळीच आवर घाला, नाहीतर तुमचो पोरगो तुमच्या हातातसून कायमचो गेलो म्हणून समजा. शिरला का ना? हो बरोबर बोलताय तुम्ही. नाही, त्याका वेळीच व्यसन घाला, त्याका तुमच्या बाजून करून घ्या. आई,
कुठे असेल ग दादा, कसा राहत असेल, काय सहन करत असेल काय माहित. तू असं बोलतेस जसं तुला काही माहीतच नाही. अगं मला खरंच माहित नाही ग. मला माहित असतं तर त्याचा हात धरून मी घरी आणलं नसतं का त्याला, किमान एक फोन तरी केलाच असत. मग कर फोन आणि घे बोलावून त्याला. अगं मी बोलवून काय फायदा आहे, खरं तर तू बोलवणं अपेक्षित आहे त्याला. आई बिचारा दादा काय खात पित असेल, किती हाल होत असतील ग त्याचे. आणि बाहेरचं जेवण त्याला अजिबात आवडत नाही, तुला माहितीये ना बाहेरचं जेवण तो आजारी पडला तर. नको नको, त्यापेक्षा तू त्याला एक फोन कर बघ. मी कशाला फोन करू, मी सांगितलं होतं त्याला घर सोडून जायला. अगं पण तू एक फोन केलास तर काय बिघडणार आहे, बोल त्याला बास झाला आता ये घरी. जसं काय मी बोलून येणारच आहे तो घरी. अगं तू बोलून तर बघ, कदाचित येईल सुद्धा. त्याची काही गरज नाहीये, त्याला जेव्हा यायचंय तेव्हा येईल तो घरी. आणि मी जरा माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते, आज आमची किटी पार्टी आहे. आणि तू जरा घर आवरून ठेव, काहीतरी कामं करत जा घरात. हा आई हे बरोबर आहे ना. हा आई चूल मांडून झाली. हा गो पण ती चिटले अजून लाकडं घेऊन आली नाही. चिटले ते जंगलात लाकडं तोडायला गेली का दादा. अरे येईल ती आई हे घे. ताई पण वेळ काढून चालणार नाही, खूप काम बाकी आहे. मला काय वाटतं त्या बावळटला ना पाठवायलाच नको होत, आपल्यापैकीच कोणीतरी जायला हवं होतं. नाही गो मोठी झाली आता चिटल्या, कळतं सगळं तिला, लाकडंच तर आणायची होती. बरं मी बघतो कुठपर्यंत पोहोचली ती. काही गरज नाही काही गरज नाही, मी आले. अगो चिटल्या लाकडं कुठे, रिक्षातच विसरलीस की काय. रिक्षा रिक्षाचा काय संबंध. हे बघ हे बघ आणली. हे काय घेऊन आली तू. हा तो दुकानदार बोलला याने चूल पेटेल. आईशे मग अशी काय म्हणत होतीस, माझी मुलगी मोठी झालीये तिला आता सगळं कळतं, बघ तुझ्या या बाळाला काय कळते ते. तुम्ही सगळे हसता काय माझ्यावर, मी एवढं उन्हात जाऊन लाकडं घेऊन आले आणि तुम्ही हसताय. अगो ही लाकड आहे हो माझं साहित्य ते. त्यात काय झालं, पण चूल पेटेल ना. अगो एवढी मोठी चूल आहे, एवढीशी लाकडं पुरतील काय दादा. तरी मला वाटलंच होत हे कमी पडतील म्हणून, पण मला कळलंच नाही. काय करू मी या पोरीच, एवढा वेळ वाया घालवला या कार्टीने. आई आई तू पॅनिक होऊ नकोस, थांब जरा आपण लाकडांचं बघूया काय करायचं ते. हा काही बघायची गरज नाहीये, मी लाकडं घेऊन आलोय. अगो बघ जरा बघ, ही अशी लाकडं लागतात चूल पेटवायला. मी खूप शोधली मला अशी लाकडं नाही मिळाली. सांग रे कुठून आणली ते सांग. अगे गदडे नाक्यावर लाकडाची वखरे तिथून आणलीत, कळलं काय. अच्छा तरीच आई म्हणत होती नाक्यावर लाकडं मिळतात म्हणून, मला कळलंच नाही. एक मिनिट तू कुठे गेली होतीस. अरे ते आपल्या पूजेचं दुकान आहे ना तिथनं आणली मी लाकडं, ते बोलले आणि चूल पेटेल म्हणून मी आणली. म्हणजे तसा त्यांनी बोर्डच. एक मिनिट, जर मी लाकडं आणायला गेले होते तर तुम्ही याला कशाला पाठवलं. एक मिनिट, मला कोणी पाठवलं नव्हतं, मी स्वतः गेलो होतो. कारण मला माहिती तू माती खाणार होतीस आणि तू तेच केलंस. काय रे तू नाही का सांगायचं मला हे, मी एवढी उन्हात अनात गेले माझ्या स्किनचा ग्लो गेला असता. म्हणजे ग्लो जायला ग्लो आहे का चेहऱ्यावर आपल्या. पण आहेच म्हणा. पण एकतर माती खाल्लीस माती भांडू नका, वेळ नाही आपल्याकडे. बाय पटकन चूल पेटवायला घे. हो आई. हा सोडत सोडत चला काम आलं का सगळे.
हो तुमची ऑर्डर रेडी आहे, पॅकिंग चालू आहे, झालं की कळवतो तुम्हाला. नाही कळवतो तुम्हाला. हा 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 चालेल चालेल. ताई काय रे गौरव, चिवड्यात शेंगण जरा कमी आहेत असं वाटत नाही तुला? बघ जरा एकदा. कळलं आता मला चिवड्यातले शेंगदाणे कमी का झालेत ते. मॅडम खाता खाता जरा काम जमतय का तेही बघा. हो करतेच, वहिनीला मदत करते मी. हाय रे, ए तुला चुगली करण्याची गरज होती का? तू ना ए चुगल्या काय चुगल्या, याच्यात शेंगदाणे कोण घालणार? तू का खातेस? हा तुला हवे तर तू घे ना शेंगदाणे, मला कशाला बोलतो. गौरव माझ्या मदतीला ये इथे. शेंगदाणे खातीये, स्टेपलर घे, काम कर, काम कर. अरे मला सांगा मी काय मदत करू? नाही नाही विघ्नेशराव तुम्ही काय करू नका, उठा बरं, उठा इथून. हो असं कस, तुमच्या या कामामध्ये माझाही खारीचा वाटा असू द्या की. असू दे विघ्नेश, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही करू. अरे मला वाटलं मी पण या कुटुंबाचा एक भाग आहे म्हणून तर मी तसं म्हणालो, पण तुम्ही तर मला काहीच करू देत नाही. बरोबर आहे तुमचं, तुम्ही या कुटुंबाचाच एक भाग आहात, पण ही काम नका करू तुम्ही. हो असं कस, तुम्ही तर नेहमी म्हणत असता ना की मी तुमच्या मुलासारखं आहे म्हणून. मग मी कामात मदत केली तर काय बिघडलं? नाही तसं नाही, पण तुम्ही असं आमच्यासोबत बसून काम करणं बरोबर नाही ना दिसत. हा हो त्यात काय झालं, आता सगळेच मदत करतायत त्यात मीही करेन. तसं नाही हो, कोणी बघितलं तर बरोबर नाही दिसणार ते. आई कोणीही काही म्हणणार नाही, आणि घरात काम करायला काय लाजायचं. द्या आणि इकडे. असू दे गे. हे बघ हे सदर. आई 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 गो, काम करून करून ना कंबर मोडली आहे माझी. हे सगळं ना तुम्ही सांभाळून घ्या, आता मी जरा वेळ पडते. आली मोठी सांभाळून घ्या सांगणारी. काय रे सांभाळून जा बाळा, कंबर दुखते ना. हळू 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 हळू. हॅलो, हा बोला ना. नाही नाही तुमची ऑर्डर रेडी झाली आहे, अहो अर्ध्या तासात पोचतो बघा. हा हा चालेल. ऐशे तर आम्ही टेम्पोच बघतो. हा चल रे. राजीव भाई आता संपतच आलंय ना सगळं, सगळ्यांसाठी थोडीशी चाय टाकतेस काय? हो लगेच करते. वा विघ्नेश वा, ह्यासाठी घर सोडलंस का तू? ही अशी सगळी कामं करण्यासाठी घर सोडलंस तू? नाही आई असं काही नाहीये. गब्बास एक शब्दही बोलू नकोस. लाज नाही वाटत तुला बायकोच्या माहेरी येऊन ही अशी कामं करायला? अरे घडगडी बनवून ठेवलाय त्यांनी तुझा, लक्षात येत आहे का?
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाही. असं काही नाहीये. मग हे काय आहे? आणि काय गाय हर्षदा, हे सगळं करायला नवऱ्याला बोलवून घेतलंस का इथे? आपण आपल्या नवऱ्याचा मान ठेवायचा ही साधी गोष्ट तुला शिकवली नाही तुझ्या घरच्यांनी? अगं आई, तू काही काय बोलतेस ग? ए, बरोबरच बोलते मी. तुला कळलं नाही पण ह्यांना समजायला नको. आणि तुझी बायको मस्त मजा घेते तुझी. अरे विघ्नेश, तरी मी तुला सांगत होते बायकोचा पदर सोडून मानाने जग. पण नाही, अरे तू अशी कामं करत राहिलास ना तर तुझी हीच किंमत करतील ही लोक. हो, तसं काही करत नाही. ऐकून तर घ्या आमचं. आता तुम्ही असंच बोलणार? अहो, पण मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना कसं माझ्या मुलाला कामाला जुंपलं होतं तुम्ही. अरे विघ्नेश, कशासाठी करतोयस हे सगळं? तुला काय वाटत ही लोक आयुष्यभर पोचणार आहेत तुला? अरे उद्या जेवायला काय मिळेल हा प्रश्न असतो ह्यांच्या पुढे. हे कसं पोचतील तुला? नाही ठीक आहे, पण तू राहा इकडे, मी पण बघते किती दिवस पोचतील हे तुला. आई, बस झाला आता? तोंडाला येईल ते बोलत सुटलीस तू. आणि मला इथे कोणी कामाला लावत नाही, माझ्या मर्जीने मी सगळं करतो. मर्जीने करण्याशिवाय दुसरा काही पर्याय ठेवलाय का त्यांनी तुझ्या पुढे? मला तर वाटतंय हे सगळं हर्षदानी मुद्दामच घडवून आणलंय. आणि तू प्रेमापोटी सगळं करतोयस? हो, प्रेमापोटी सगळं करतोय मी. तू प्रेमापोटी करत असशील, अरे पण या तुझ्या वागण्यामुळे तू चेष्टेचा विषय बनलाय सगळ्यांसमोर. अरे जबरदस्तीने काम करून घेत आहेत ते तुझ्याकडून. जबरदस्तीने? जबरदस्ती? जबरदस्तीचा प्रश्नच येत नाही. आम्ही नकोच म्हणत होतो विघ्नेशला, पण त्यानेच कुटुंबाचा एक भाग म्हणून आम्हाला मदत केली. पण विघ्नेश या घरचा जावई आहे आणि त्यांनी अशी कामं करणं बरोबर नाही. काय हरकत आहे? काय हरकत आहे? त्याची इच्छा होती, त्याने मदत केली, तुम्हाला का त्रास होतोय? लग्नानंतर मुलगी सासरी जाऊन ते घर आपलंस करते, तर मग तसं जावयाने केलं तर कुठे बिघडलं? नवऱ्या मुलीप्रमाणे जावई सुद्धा दोन घरांना, दोन कुटुंबांना जोडतो. आणि आज विघ्नेशने सुद्धा तेच केलंय. त्याने आम्हाला मदत करून आमची मनं जिंकली आहेत, सन्मान कमवलाय. आई, इथे येऊन आपलेपणा काय असतो हे कळलंय मला, तुला नाही कळणार. आणि मला नाही वाटत की ह्यांना मदत करून मी काय चुकीचं केलंय. तुला नाही ना काही चुकीचं वाटत आहे? ठीक आहे, मग आयुष्यभर इथेच राहा त्यांची धुणी भांडी करत. आणि परत मला तुझं तोंडही दाखवू नकोस. आई, आई प्लीज असं बोलू नका तुम्ही. अव तर विघ्नेशच्या वतीने मी तुमची माफी मागते. त्याची काही गरज नाहीये. ठेवलंस ना माझ्या मुलाला तुझ्या पदराशी बांधून? झालं तुझ्या मनासारखं? आता आयुष्यभर इथेच राहा. आई, आई थांबा ना प्लीज. आई, विघ्नेश काय होऊन बसल रे? प्लीज तू नको ना ग वाईट वाटून घेऊस. आईकडून दुसरी काय अपेक्षा करणार आपण? त्यांचं तरी काय चुकलं? कुठल्याही आईला आपला मुलगा सुनेच्या घरी जाऊन काम करतो हे नाहीच आवडणार. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला नको नको म्हणत होतो. आई, तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ प्लीज. आणि मला नाही वाटत की मी इथे मदत करून मी काही चुकीचं केलं. हे बघा, थोडीच कामं राहिलेत आपल्याकडे,
ते आपण संपवून घेऊया. चला. विघ्नेश पण आई चिडून निघून गेला. हर्षू अगं आता ती चिडली, थोडा वेळ जाऊ दे, होईल ती शांत. आणि प्लीज तुम्ही नका ना काळजी करू, होईल सगळं नीट. हे बघा, दादा आणि गौरव कधीही टेम्पो घेऊन येतील इथे, आपण उरलेली कामं संपूया. हा तुम्ही हे सगळं आवरा, तोपर्यंत ते कुठे पोहोचलेत हे मी पाहून येतो. मी आलोच.